नमस्कार, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे आईच्या गावात मराठीत बोल या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चं आणि म्युझिक लॉन्चं. आणि या चित्रपटात एक महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री, माझी मैत्रीण सुप्रिया विनोद आज आपल्यासोबत आहे. सुप्रियाला आपण विचारूया की या चित्रपटातला खास करून ओमी वैद्यबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता आणि तुझी भूमिका काय आहे या चित्रपटात. काम करण्याचा पूर्ण हेतू माझा ओमीबरोबर काम करणं हाच होता. माझी भूमिका त्यात खूप मोठी नाही आहे, त्याच्या आईची भूमिका आहे. पण तो अमेरिकेतून भारतात येतो अशी गोष्ट असल्यामुळे त्यात अमेरिकेचं आधी आणि शेवटी असं आहे. पण केवळ आणि केवळ ओमीबरोबर काम करता यावं हा माझा हेतू होता. आणि तो ह्या चित्रपटाच्या दरम्यान खूप चांगला पूर्ण झाला. की असं असतं ना की आता वर्षानुवर्ष काम केल्यामुळे मला असं कुठल्या नटाची क्रेज अशी कधीच नव्हती. आणि वर्षानुवर्ष बघत आल्यामुळे वेगवेगळ्या लेवल्सच्या नटांना तशी नव्हती. पण ओमी त्याला अपवाद होता. म्हणजे आपण सगळ्यांनी थ्री इडियटमधलं त्याचं काम बघितलं आहे. ते फारच वेगळ्या प्रकारचं आणि भाषा वेगळीच वापरलेली, त्यामुळे फार वेगळं काम होतं. त्यामुळे फार क्रेज होती मला त्याच्यावर काम करायची. तर ते सगळी इच्छा माझी पूर्ण झाली. आणि अमेरिकेत आम्ही शूट केल्यामुळे तिथे क्रू लहान होता आणि प्रत्येकजण मल्टिपल कामं करत होता. एक 7-8 जणांचाच क्रू होता, म्हणजे कॅमेरामन धरून, DOP धरून आणि ओमी स्वतः दिग्दर्शक. आणि दिग्दर्शक म्हणून मी म्हणेन की ओमी खूप शांत आहे. बरं, तो अजिबात गडबड करत नाही असं वाटतच नाही आपल्याला की सेटवर दिग्दर्शकही आहे. असं वाटतं की ओमीच आहे, नट आहे फक्त आपल्याबरोबर, त्याच्या बरोबरी. पण त्याचं त्याच्या मागे काम चालू असतं डोक्यात सतत. आणि इतरही कामं खूप तो करतो. बाकीची स्क्रीनप्ले आधी छान लिहिलेला होता. दिग्दर्शनासाठी सुद्धा पुष्कळ आमच्या आधी चर्चा झाल्या. तो अमेरिकेत असतानाही झाल्या, तिथे गेल्यावरही एक दिवस कॉस्ट्युमसाठी वेगळा, त्यामुळे पूर्ण सिरियसनेस होता. आणि तो मला वाटतं या कलाकृतीतनं पण लोकांना दिसेल. सध्या तुझं अजून काय काय चालू आहे प्रोजेक्ट्स, ते आम्हाला ऐकायला आवडेल. माझं आता सावली होईन सुखाची नावाचं सन मराठीवर चित्रमालिका चालू आहे. आणि त्याच्यामध्ये मी नंदाई हे कॅरेक्टर करते. सध्या सन मराठीवरती नंबर 1 आहे मालिका. आणि फार गोड कॅरेक्टर आहे त्यातलं. म्हणजे इतकी गोड आई करायला मिळाली हे मला फार बरं वाटतं. की काहीच तिच्यात कसलंही कपट नाही. समोर दिसतंय की एखादा माणूस वाईट वागतोय पण माफ करून टाकूया त्याला असं म्हणणाऱ्या प्रकारची आहे. आणि गंमत म्हणजे ती हिरोची खरी आई नाही, पण तिने त्याला वाढवलेलं आहे आणि त्याला प्रचंड तिच्याबद्दल प्रेम आणि आदर इतक्या लेवलचा आहे की काही वेळेला तो ती पण त्याच्या बाबतीत आणि तोही तिच्या बाबतीत असा विचार करतात की नाही समोरच्याने म्हटलं ना बरोबरच असणार. इतकं त्यांचा रॅपो आहे. तर फार गोड रोल आहे. 2024 सालाकडनं काय अपेक्षा आहेत? म्हणजे चित्रपट तर येतोच आहे जो आम्ही बघणार, पण अजून मराठी नाटक करायचा विचार आहे का? मराठी नाटकाचं गेले 6 महिने घाटतंय, पण अजून झालेलं नाही. आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी काही म्हणू शकत नाही की हे नाटक माझं येत आहे. पण आय एम इगरली वेटिंग फॉर इट, कारण मराठी नाटकातच मी वाढलेली आहे आणि नाटक हा माझा श्वास आहे. त्यामुळे सिरियलच्या बरोबरीने, चित्रपटाच्या बरोबरीने एकतरी नाटक कायम चालू असावं. मग ते प्रायोगिक असेल, बालनाट्य असेल, व्यावसायिक असेल, हा भेद मी कधीच केलेला नाही. पण नाटक हवं. तर आता वाट पाहते मी पण, तर पुढच्या वर्षी तरी ती इच्छा पुरी होईल असं वाटतं. 2024 साली सुप्रिया तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल अशा आम्ही शुभेच्छा देतो. आणि धन्यवाद.